ಆರನೇ ಹಂತದ ಮತದಾನಕ್ಕೆ ಸಿದ್ಧವಾಗಿರುವ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈಗ ಮತ್ತೊಂದು ಬೆಳವಣಿಗೆ ಸಂಚಲನವನ್ನ ಹುಟ್ಟುಹಾಕಿದೆ ಮಂಗಳವಾರ ಕುಶಿನಗರದಲ್ಲಿ ನಡೆದ ಗಲಾಟೆ ಸಂಬಂಧಿಸಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಪೊಲೀಸರು ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಸಾದ್ ಮೌರ್ಯ ಅವರ ಮಗಳು ಬದಾಯುಂನ ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದೆ ಸಂಗಮಿತ್ರ ಮೌರ್ಯ ವಿರುದ್ಧವೇ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ ಜೊತೆಗೆ ಆಕೆಯ ಸಹೋದರ ಅಶೋಕ್ ಮೌರ್ಯ ಹಾಗೂ 2 ಡಜನ್ ಬೆಂಬಲಿಗರ ವಿರುದ್ಧವೇ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದೆ कुशीनगर स्वामी प्रसाद मौर्य रोड शो नडेसुत्तिरुव वेळे पाजिल नगर बळी बीजेपी अभ्यर्थी सुरेंद्र सिंग कुशवाहा बेंबलिगरु मुखामुखियागिद्दरु उभय पक्षगळ बेंबलिगर नडुवे मातिगे मातु बेळेदु कल्लु तूराट नडेदिदे घटनेयल्लि हलवारु मंदिगे गायवागिद्दु हलवु वाहनगळु जखंगोंडिदे बीजेपी कार्यकर्तरु दाळि नडेसिद्दारे एंदु अवर विरुद्ध क्रम के आग्रह स्वामी प्रसाद मौर्य प्रतिभटन भारतीय जनता पार्टी के लोग सुनियोजित तरीके से पहले से लाठी डंडे और यहां तक कि कट्टे एवं पत्थर की बड़ी बड़ी गिट्टियों के साथ बैठे थे। जैसे काफिला यहाँ पहुंचा उन्होंने मोटरसाइकिल का जुलूस निकाला, गाली गलौज करना शुरू किया, गाड़ी के सामने अपनी मोटरसाइकिल लगा दी और बाद में गाड़ियों को रोक करके सारे लोग उतर करके एक एक करके सैकड़ों गाड़ियों को तोड़ दिया। घटने बेन्नल्ले स्वामी प्रसाद मौर्य पुत्री बीजेपी संसदे संगमित्र मौर्य कूड़ा तन्नदे पक्षद कार्यकर्तर विरुद्ध वाग्दाळि नडेसिद्दरु हुआ है ये पिताजी नहीं कह रहे हैं ये सड़क पर दिखाई दे रहा है गाड़ियां किस तरह तोड़ी गई हैं लोगों के सर से किस तरह खून बह रहा है लोगों के पैर किस तरह टूटे हैं इवन हमारे पिताजी को चोट किस तरह आई है वो भारतीय जनता पार्टी जो शांति का और दंगा मुक्त प्रदेश की बात करता है आज उसी के प्रत्याशी ने हमारे पिता पर हमला किया है और आज मैं खुलेआम यहाँ पर आकर के कहती हूँ कि फाजिल नगर की जनता 3 मार्च को ऐसे हुड़दंगियों को सबक सिखाएगी और स्वामी प्रसाद मौर्य जी को भारी मतों से विजयी बना करके उनकी दबंगई को उनके घर में बंद करवाएगी। ದಾಳಿಗೊಳಗಾದ ಅಪ್ಪನನ್ನ ನೋಡಲು ಬರುವಾಗ ದಾರಿ ಮಧ್ಯೆ ನನ್ನ ವಾಹನವನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಡೆದು ಸುತ್ತುವರೆದು ಹೈಡ್ರಾಮಾ ನಡೆಸಿದರು ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತನ್ನದೇ ಪಕ್ಷದ ಮಹಿಳಾ ಸಂಸದೆಯನ್ನ ಸುತ್ತುವರೆದಿದ್ದರು ಕೊನೆಗೂ ಪೊಲೀಸರು ನನ್ನನ್ನ ರಕ್ಷಿಸಿ ಕರೆತಂದರು ಎಂದು ಅವರು ದೂರಿದ್ದರು ಅಬ್ ಮುಜೆ ಕುಶಿನಗರ ಮೇ ಪತಾ ಚಲಾ ಕಿ ಪಿತಾಜಿ ಪರ್ ಹಮಲಾ ಹುವಾ ಔರ್ ಮೈ ಆ ರಹಿ ಥಿ ತೋ ಪೀಚೆ ಬಾಜಾರ್ ಮೇ ಹಮೇ ಬಿ ಘೇರಾ ಗಯಾ और जब वहाँ पर पुलिस पहुंची है तो 5 गाड़ियों की फोर्स हमें लेकर वहाँ से बचा के आई है वहाँ पे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने एक महिला को भी घेरा उस महिला को जो खुद भारतीय जनता पार्टी की सांसद है इसलिए मैं फाजिल नगर की बहन बेटियों से कहती हूँ कि इस बार स्वामी का साथ अष्टेल्ला ಈ ಬಾರಿ ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷದ ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಸಾದ್ ಮೌರ್ಯರನ್ನೇ ಬೆಂಬಲಿಸಬೇಕೆಂದು ಆಕೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಇದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಇರುಸುಮುರುಸು ಉಂಟು ಮಾಡಿತು ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್